मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये मुलांच्या जुन्या भांडणाच्या रगडतून एकास काठीने बेदमारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीचा प्रकार हा रविवार दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास दुधगावमधील नवीन गावठण गल्ली येथे घडलेला आहे. या प्रकरणी जखमी पोपट तानाजी गणपती लक्ष्मण काळे वय वर्ष 44 यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पोपट तानाजी सोनवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गणपती काळे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील दुधगावमधील नवीन गावठण गल्ली येथे राहतात. रविवार दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास काळे यांच्या घरातील धार्मिक कार्यक्रम संपवून ते घरी आलेली देव्याची माणसं सोडण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या घराशेजारी राहणारे संशयित पोपट सोनवडे हे त्या ठिकाणी आले. पूर्वी झालेल्या मुलांमधील वादाच्या रागातून शिवीगाळ करत हातात असणाऱ्या लाकडी काठीने काळे यांना मारहाण केली. घडलेले या घटनेनंतर काळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सोनवडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.